रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-22, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहनराज माने, मी विषय शिक्षक प्राध्यापक अप्पासाहेब वानकर, विषय मानसशास्त्र इयत्ता 11वी। पाठीमागील तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 स्व या प्रकरणातील काही उपघटकांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला होता। म्हणजे स्व म्हणजे काय, स्व संकल्पनेचे घटक आणि स्व संकल्पनेचे पैलू या घटकांचा आपण पाठीमागील तासामध्ये विचार केलेला होता। आज आपण या स्व प्रकरणातील स्व आणि जीवनचक्र या उपघटकाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। 6 महिन्यापर्यंत होईपर्यंत कोणतेही मूल स्वतःविषयी अनभिज्ञ असते, त्याला स्वतःबद्दल काहीच समजत नसते। म्हणजे लहान असताना त्याला इतकी स्वची जाणीव नसते, त्याचा स्व विकसित झालेला नसतो, त्यामुळे त्याला स्वतःबद्दल काहीच समजत नसते। जसजसे मूल मोठे होत जाते तस तसे ते फरक करायला शिकते। म्हणजे ते मी आहे आणि ते मी नाही असा ते फरक करायला शिकते। म्हणजे स्वतःचे शरीर आणि दुसऱ्याचे शरीर यामध्ये ते फरक करायला शिकते। यातूनच त्या लहान मुलाचा स्वसंकल्पनेचा विकास सुरू होतो। म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला चांगल्या आणि वाईट वागण्यातला फरक समजायला लागतो। ते घरातील इतर व्यक्ती आणि इतरांचे अनुकरण करून आपली स्वप्रतिमा आणि स्व आदर विकसित करण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे ते इतरांना चांगले आवडेल असे वागण्याचा प्रयत्न करते। कारण स्वचा या ठिकाणी विकास घडून येत असताना त्याला सुद्धा चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं वर्तन करावं आणि आपण इतरांना आवडलं पाहिजे असे ते वागण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते। 3 वर्षाचे मूल स्वतःला ओळखू लागते। स्वतःला ओळखल्यामुळे त्याला स्वतःच्या लिंगाची ओळख या ठिकाणी होते। या वयात मूल स्वतःच्या क्षमतेनुसार व कौशल्यानुसार स्वसंकल्पना विकसित करते। म्हणजे त्याच्याकडे ज्या क्षमता असतात, त्याच्याकडे जी कौशल्य असतात, या कौशल्याचा आणि क्षमतेचा वापर करून स्वतःची स्वसंकल्पना, स्वतःचा स्व विकसित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत असते। त्याचबरोबर 3 ते 12 या वर्षापर्यंत मूल शारीरिक व मानसिक गुणधर्मांच्या बाबतीत स्वतःची इतराबरोबर तुलना करू लागते। म्हणजे स्वतःचे शरीर कशा पद्धतीचे आहे किंवा स्वतःची बुद्धिमत्ता कशा पद्धतीची आहे याबाबत इतराबरोबर ते तुलना करू लागते, तुलना करण्याचा प्रयत्न करते। ते काय जमेल आणि काय नाही याबाबत स्वतःचे मत ठरवते। म्हणजे एखादी गोष्ट आपणाला चांगल्या पद्धतीने जमू शकेल किंवा एखादी गोष्ट आपणाला जमणार नाही याबाबत या वयामध्ये ते मत ठरवते। जेव्हा मूल 5 ते 6 वर्षाचे होते तेव्हा ते शाळेत जाऊ लागते आणि शाळेत गेल्यानंतर इतर मुलाबरोबर स्वतःची तुलना करू लागते। म्हणजे शाळेत गेल्यानंतर प्रत्येकाची ओळख होते, प्रत्येक मित्राची ओळख होते, प्रत्येक मित्र कशा पद्धतीने आहे, किती हुशार आहे, कामत आहे हे या ठिकाणी पाहते आणि त्यानुसार इतर मुलाबरोबर आपली तुलना करण्याचा प्रयत्न करते। म्हणजे इतर मुलांच्या पेक्षा मी हुशार आहे
इतर मुलांच्या पेक्षा मी बुद्धिमान आहे किंवा इतर मुले माझ्यापेक्षा बुद्धिमान आहेत किंवा हुशार आहेत अशी तुलना हे या वयामध्ये 5 ते 6 या वर्षामध्ये ते करण्याचा प्रयत्न करते. या वयात मुले खोटे बोलायला लागतात आणि स्वतःची माहिती लपवून ठेवायला शिकतात. म्हणजे ही माहिती पालकापासून लपवून ठेवली जाते. म्हणजे यात विचार भावना आणि दबलेल्या इच्छांचा प्रामुख्याने समावेश होतो. म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार दबलेले असतात, आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण झालेल्या असतात, अशा दबलेल्या विचाराला भावनेला या ठिकाणी लपवून ठेवण्याचा पालकापासून या वयामध्ये प्रयत्न केला जातो. त्यामुळे या वयातील मुले पालकांना खोटे बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात आणि हाच मुलांच्या वैयक्तिक स्वसंकल्पनेचा विकास असतो असे या ठिकाणी आपणाला सांगता येते. याच काळात त्याचा कल्पनेतील मित्र असू शकतो, त्याच्याशी बोलतो, त्यांनाच तो ऐकू येतो. म्हणजे मनामध्ये जी कल्पना असते त्या कल्पनेबरोबर तो मित्र बनण्याचा प्रयत्न करतो. मनामध्ये या ठिकाणी बोलतो, मनामध्ये त्याला ऐकू येतं अशी या ठिकाणी संकल्पनेची सुरुवात झालेली या ठिकाणी आपणाला दिसून येते. सर्वात शेवटी स्वसंकल्पना कुमारावस्थेत विकसित होत असताना इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याची सवय होते. म्हणजे स्वसंकल्पना ही कुमारावस्थेत विकसित होते आणि त्याच वेळी इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याची त्याला सवय झालेली दिसून येते. कुमार इतराबद्दल विचार करू लागतात. इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा या वयामध्ये कुमार अवस्थेमध्ये प्रयत्न केला जातो. कुमारवयीन मुले स्वतःबद्दल आणि स्वतःच्या दिसण्याबद्दल या वयामध्ये जास्त जागृत होतात. म्हणजे या वयामध्ये मुलांना या ठिकाणी निश्चितपणे परिपक्वता आलेली दिसून येते आणि परिपक्वता आल्यामुळे त्याला या ठिकाणी चांगलं दिसावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं. म्हणजे दिसण्याबद्दल या वयामध्ये ते जास्त जागृत होतात. या अवस्थेत मुले वस्तुनिष्ठ स्वभान या अवस्थेत प्रवेश करतात. म्हणजे स्वतःचे वस्तुनिष्ठ स्वभान या अवस्थेमध्ये मुले करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना स्वतःचे भान असते. स्वतःचे भान असल्यामुळे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. इतरांनी माझ्याकडे पाहावे, माझे ऐकून घ्यावे, माझ्याकडे लक्ष द्यावे या पद्धतीने ते कृती करण्याचा, वर्तन करण्याचा, एखादं कार्य करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर या वयातील कुमारवयीन मुलांना प्रसिद्ध होणे आवडते. म्हणजे 4 चौघांमध्ये माझा नावलौकिक व्हावा, मला चांगलं म्हणावं, माझा आदर्श इतरांनी घ्यावा आणि त्याचबरोबर ते इतरांना मी चांगला आहे असे प्रसिद्ध होणे या वयामध्ये त्यांना आवडते. कुमारवयीन मुले समवयस्क मुलासारखे वागण्याचा व दिसण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण जर इतरांच्या सारखे, प्रौढांच्या सारखे वागलो तर आपणाला प्रौढ व्यक्ती, घरातील व्यक्ती किंवा समाजातील मोठी व्यक्ती आपणाला या ठिकाणी चांगले म्हणतील. त्याचबरोबर आपणाला या ठिकाणी चांगलं वागतो त्यामुळे मानाचे स्थान मिळेल असे प्रत्येक कुमारवयीन मुलाला या वयामध्ये वाटत असते. त्यामुळे इतरांच्या सारखे दिसण्याचा, वागण्याचा यामध्ये मुले प्रयत्न करतात. आता यानंतर आपण पुढचा उपघटक पाहणार आहोत, तो म्हणजे स्व आणि लैंगिक भूमिका ओळख. आता स्व आणि लैंगिक भूमिका ओळखीचा विचार करताना लैंगिक भूमिका आणि लैंगिक ओळख हे स्वसंकल्पनेचे प्रामुख्याने 2 महत्वाचे पैलू असलेले आपणाला दिसून येतात.
म्हणजे या दोन्ही संकल्पना, लैंगिक भूमिका आणि लैंगिक ओळख, या दोन संकल्पना वेगवेगळ्या असलेल्या आपणाला दिसून येतात. लैंगिक या ठिकाणी ओळखीचा विचार करताना लैंगिक ओळख ही प्रामुख्याने जन्मजात असते, जन्मापासून आपणाला प्राप्त झालेली असते, बाल झालेली असते. स्त्री किंवा पुरुष असे स्वतःबद्दल असलेले संवेदन म्हणजे या ठिकाणी लैंगिक ओळख मानली जाते. आणि ही लैंगिक ओळख लिंग गुणसूत्रामुळे व्यक्तीमध्ये प्राप्त झालेली, अनुवंशाने प्राप्त झालेली या ठिकाणी आपणाला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी स्त्री किंवा पुरुष हे आपण त्या व्यक्तीला मिळालेल्या लिंगानुसार आपण संबोधत असतो. म्हणजे लिंग गुणसूत्रामुळे आपण त्या व्यक्तीला ती स्त्री आहे किंवा तो पुरुष आहे असं आपण या ठिकाणी नाव ठेवण्याचा प्रयत्न करतो. लैंगिक भूमिका मात्र ही एक मनोसामाजिक प्रवृत्ती असते आणि आपण समाजात राहून ती शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. ही भूमिका आपण समाजात राहून शिकतो, त्याचबरोबर इतरांचे निरीक्षण करून शिकतो, इतरांचे अनुकरण करून शिकतो, त्याचबरोबर नक्कल करण्यातून सुद्धा ही भूमिका आपण शिकत असतो. तर लैंगिक भूमिका ही कौटुंबिक व सामाजिक वातावरणात घडत जाते. म्हणजे मुलगी एखाद्या गटाचे नेतृत्व कणखरपणे घेते, योग्य पद्धतीने निर्णय घेते, त्याचबरोबर एखादी मुलगी पुरुषासारखी वागते, त्याचबरोबर एखादा मुलगा स्वयंपाक किंवा इतरांना मदत करण्यास रस घेतो. आणि अशा वेळी म्हटलं जातं, प्रतिक्रिया दिली जाते, तो मुलगा मुलीसारखे वागतो, याचा त्या मुलाला मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. लक्षात ठेवा, एखाद्या पुरुषाने स्त्रीचे काम करणे किंवा स्त्रीने पुरुषाचे काम करणे यात काहीच गैर नाही. कोणत्याही व्यक्तीने कोणतेही काम केले तर समाज त्याला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला असे दिसले की संजीव कपूर, विक्रम गायकवाड हे ज्या क्षेत्रात स्त्रिया आढळतात त्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर कल्पना चावला, किरण बेदी, अवनी चतुर्वेदी, लढाऊ विमानाची भारतातील पहिली स्त्री वैमानिक, ह्या ज्या क्षेत्रात पुरुष आढळतात त्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे सध्याचा विचार केला, आजच्या युगाचा जर विचार केला तर आता लैंगिक भूमिका मिसळू लागलेल्या आहेत. समाज त्याला मोकळेपणाने स्वीकारतो आणि त्याचबरोबर समाज त्याला मान्यता देत असलेला दिसून येतो. याचे प्रतिबिंब आपणाला जाहिरात क्षेत्रात उमटताना दिसून येते. म्हणजे एखादा पुरुष जाहिरातीमध्ये आपणाला भांडी घासताना दिसतो, त्याचबरोबर एखादा पुरुष एखाद्या लहान मुलाला या ठिकाणी आंघोळ घालताना, कपडे बदलताना, घास भरवताना, त्याचबरोबर केस विंचरताना, शाळेसाठी तयार करताना या ठिकाणी आपणाला दिसून येतो. म्हणजे सध्या या ठिकाणी लैंगिक भूमिका मिसळलेल्या दिसून येतात. कारण आपली या ठिकाणी बायको या ठिकाणी नोकरीला गेली असताना त्या ठिकाणी पुरुषाला स्त्रीची भूमिका या ठिकाणी करावी लागते. त्यामुळे सध्या लैंगिक भूमिका मिसळलेल्या आपणाला दिसून येतात. अशा प्रकारे आज आपण स्व आणि जीवनचक्र आणि स्व आणि लैंगिक भूमिका ओळख या घटकाचा आपण सविस्तरपणे आज अभ्यास केलेला आहे. यानंतरचा भाग पुढील तासामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.